नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आपलं शेजारचं राष्ट्र पाकिस्तान, कायम सतत पाकिस्तानात काही ना काही दहशतवादी हल्ले होत असतात, पण आज माणुसकीला काळीमा फासणारा असा एक हल्ला इथं झाला. 160 जण ठार झालेत दहशतवाद्यांनी एका सैन्याच्या शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये. 125 अधिक लहानगी मुलं ठार झालेली आहे. या सगळ्याचे नक्कीच काही ना काही परिणाम आपल्या देशावरती होत असतात. जागतिक पातळीवरती आज या हल्ल्याची कठोर निंदा करण्यात आली, पण एकूणच माणुसकीला काळीमा फासणारा आजचा असा हल्ला आहे असं म्हणावं लागेल. रोकटोकमध्ये आपण या हल्ल्याची पार्श्वभूमी, हा हल्ला नेमका आत्ता का झाला, या हल्ल्याचं टायमिंग आणि एकूण या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे, काय नेमकी त्यांची पार्श्वभूमी, या सगळ्यावरती बोलणार आहोत. विशेष कार्यक्रम अशांत पाकिस्तान. पाकिस्तानच्या पेशावर भागामधल्या आर्मी स्कूलवर तालिबानीच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून 160 जणांचा बळी घेतला. यामध्ये 125 अधिक छोटी मुलं होती. 7 तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं 500 अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणाऱ्या 6 तालिबान्यांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सोमवारी ऑस्ट्रेलियातलं लिंट चॉकलेट कॅफे, तर मंगळवारी पाकिस्तानमधील आर्मी पब्लिक स्कूल. जगाच्या विविध भागात दहशतवादाचा कसा धुडगूस सुरू आहे, त्याचं आणखी एक रक्तरंजित उदाहरण पाकिस्तानात दिसलं. तहरीके तालिबान या तालिबानी संघटनेचे 8 ते 10 दहशतवादी लष्करी जवानांच्या वेशात पेशावरच्या वर्सक रोडवरील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये घुसले. आपल्याकडील रायफल्समधून त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांवर अंदाधुंद फायरिंग सुरू केली. शाळेमध्ये परीक्षा सुरू असतानाच अचानक झालेल्या या हल्ल्यानं विद्यार्थी घाबरून गेले. काय घडलंय याची त्या बिचाऱ्या कोवळ्या जीवांना कल्पनाही नव्हती. या क्रूर कर्मा तालिबान्यांनी कसलीही दयामाया न दाखवता विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केलं. त्यानंतर शाळेतले सुमारे 500 विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी ओलीस ठेवलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं संपूर्ण परिसराला वेढा घातला. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी शाळेमध्ये घुसून आतमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांची सुटका केली. 7-8 लोग थे, सफेद कपड़े पहने हुए थे, बंदूक के और पिस्टल हाथ में थे. हम काम कर रहे थे, फूड पीरियड स्टार्ट था, तो जैसे फायरिंग हुई तो हमें टीचर्स ने कहा कि ये तो ड्रिल स्टार्ट है, ना डरे. तो हमें पता लगा कि ड्रिल है, तो बस अचानक से बहुत ज्यादा फायरिंग हुई. उधर से आर्मी वाले जा रहे थे, उन्होंने बताया कि उधर अटैक स्टार्ट हो गया, 7-8 लोगों ने हमला कर दिया हम पे. फिर एक आर्मी वाले ऑफिसर आए, हमें कहे टीचर्स और प्रिंसिपल्स को कहे कि आप जाए इन बच्चों को पीछे वाले गेट से निकाल दे. और कॉलेज में हजारों बच्चे थे, उनको उधर ऑडिटोरियम में बिठाया गया, और वो अभी नहीं निकल सकते जब तक फाइट खत्म ना हो जाए. जी फायरिंग स्टार्ट हुई, हमारी मैम ने हमारे सर नीचे करवा के हमें एक कोने में बिठा दिया. एक घंटे के बाद जब फायरिंग वगैरह थोड़ी हल्की हुई तो आर्मी वाले आए, हमें रेस्क्यू किया. लेकिन जैसे हम बाहर निकले तो वहाँ पे हमने देखा कि रस्तों में कॉरिडोर्स में हमारे दोस्त शहीद पड़े थे, उनको गोलियां लगी थी, किसी को 3 किसी को 4, खून उनका बहा हुआ था और सारे जर्द पीले पड़े हुए थे, कुछ जख्मी थे. तहरीके तालिबान या दहशतवादी संघटनेनं या रक्तपाताची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर वजिरिस्तानमध्ये तालिबान्यांवर पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तालिबान्यांच्या गोळीबारात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. हल्ल्याच्या सूत्रधारावर कठोर कारवाई केली जाईल असं शरीफ यांनी स्पष्ट केलंय. उसके लिए बैठ के हम भी जो पाकिस्तान की फौज के साथ बैठ के मशवरा करके कोई फेडरल गवर्नमेंट भी इसका कोई फैसला करेगी. आजकल में फैसला कर देंगे वो इस मौके के ऊपर जो है वो उस पे मेरा ख्याल है कि ज्यादा बात करने की बजाय फैसला करेंगे. दुर्दैवी योगायोग म्हणजे गेल्याच आठवड्यात मलाला युसुफझई या पाकिस्तानी मुलीला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तालिबान्यांशी आपला लढा यापुढेही सुरूच राहील असं मलालानं आपल्या भाषणात सांगितलं होतं. Why is it
that countries which we call strong are so powerful in creating wars, but are so weak in bringing peace. Why is it that giving guns is so easy, but giving books is so hard? Why is it that making tanks is so easy, but building schools is so hard? तालिबान्यांच्या हल्ल्यातनं मलाला सुदैवानं बचावली, पण आर्मी पब्लिक स्कूलमधल्या अनेक कोवळ्या जीवांचा मात्र हकनाक बळी गेला. पाकिस्तानातला तालिबान्यांचा हा धुडगूस कधी थांबणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तर अशांत पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनेनं जगभरातले मानवतावादी बेचैन झालेत. लहानग्या मुलांचा जीव गेलाय, पण हे सगळं खूप गंभीर आहे आणि या पाठीमागची कारणं देखील तितकीच महत्त्वाची आणि गंभीर आहे. आसपासच्या देशांना, विशेषतः भारताला या सगळ्यावरती कायम विचार करावा लागतो. अशांत पाकिस्तानमध्ये आपण याच अत्यंत गंभीर मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत मान्यवरांसह. माझ्याबरोबर भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे सर आहेत. देवरे सर, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत. महाजन सर, आपलंही खूप खूप स्वागत माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये. इथे फिरोज मिठीबोरवाला आहेत, ते पश्चिम आशियाई प्रश्नांचे अभ्यासक आहे. फिरोजभाई, आपलंही खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. तसंच पाकिस्तानच्या लाहोर इथून आपल्याबरोबर अहमद मलिक आहेत, ते वरिष्ठ क्राईम रिपोर्टर आहेत जिओ टी व्हीचे. अहमद साहब, आपका भी इस चर्चा में बहुत बहुत स्वागत है. आज सबसे पहले मैं आपके पास आना चाहूँगा. हम जानना चाहते हैं, आज पाकिस्तान ही नहीं पूरे दुनिया ने इस वाकये का जितनी हो सकती है उतनी निंदा की. हमें भी बहुत दुख है जो लोग इस हमले में मारे गए हैं, जो बच्चे खास करके, उनके लिए हमें बेहद दुख है. आज का ये पूरा वाकया क्या था, किस तरीके से पूरी ये घटनाएं हुई, हमें बताएं. पहले तो आपको, आपके चैनल को और पूरे भारत को मेरी तरफ से नमस्ते. और आज जो वाकया पेश आया है इधर पाकिस्तान में पिशावर में, वो बहुत ही ज्यादा ये घटना है जिसका जितना भी अफसोस किया जाए, मजम्मत की जाए, वो कम है. तो आज सुबह जब ये स्कूल जो खुले हैं तो तकरीबन कोई 10:30 बजे, यानी कि भारत के टाइम के मुताबिक कोई 10 बजे के करीब 9 से 10 जो थे दहशतगर्द, जिन्होंने आर्मी की उन्होंने वर्दियां पहनी हुई थी, यूनिफॉर्म्स पहने हुए थे, वो वेपन के साथ, बहुत जदीद असलाह के साथ वो इस स्कूल में दाखिल हुए हैं. और अंधाधुंध उन्होंने, किसी को नहीं देखा कि कौन कहाँ बैठा है, कौन कहाँ खड़ा है, उन्होंने फायरिंग शुरू कर दी. जिसके बाद वहां पर एक भगदड़ सी मच गई. कुछ तो लोग जो थे वो फौरी तौर पर, जो बच्चे थे वो कुछ गिनती के बच्चे जो थे वो बाहर निकलने में कामयाब हुए, लेकिन ज्यादातर जो थे वो अपनी क्लासों के, जो अपने क्लासरूम में महसूर हो गए, जो स्टाफ था, जो दीगर जो अमला था वो महसूर होकर रह गया. और ये जो थी वाकया, ये तो वो यानी कि इंडियन टाइम्स के मुताबिक सुबह 10 बजे शुरू हुआ और शाम 6 बजे तक ये जारी रहा, जिसमें 137 लोग जो हैं वो शहीद हुए हैं, जिसमें सिर्फ 245 जो हैं वो जख्मी हैं. और जख्मियों में भी कुछ ऐसे जख्मी हैं जो बिल्कुल या तो वो मजदूर हो चुके हैं या बहुत ज्यादा वो सीरियस हैं. और देखें उनमें कौन बचता है या कौन नहीं बचता, लेकिन अभी तक जो है रिपोर्टेडली 120 बच्चे जो हैं वो इसमें शहीद हैं और बाकी जो कुछ असातजा हैं, कुछ हमला है, वो इसमें हलाक हो चुके हैं. यूँ 137 लोग जो हैं इस बहुत बड़े घटना में जो है अब तक शहीद हो चुके हैं. अभी आर्मी का जो ऑपरेशन है वो उसको उन्होंने क्लियर नहीं किया. अभी ऑपरेशन यहाँ पे हो रहा है क्योंकि यहाँ पर रात हो गई है और आपको पता है जब रात हो जाती है, जब दिन सूरज जब गुरूब हो जाता है तो फिर सिक्योरिटी फोर्सेस को ऑपरेशन करने में बहुत मुश्किलात होती हैं. तो अभी तक इस इलाके को या इस स्कूल को अभी तक क्लियर नहीं किया गया. तमाम बच्चों की लाशें जो हैं वो कुछ तो अस्पतालों में पड़ी हैं, कुछ मॉर्चरीज में पड़ी हैं उनके पोस्टमार्टम के लिए. तो काफी ज्यादा यहाँ पर दुख पाया जा रहा है. इसी वजह से आज पाकिस्तान में, आज से ही हुकूमत पाकिस्तान ने 3 दिन का सोग का भी ऐलान किया है और हर आंख जो है यहाँ पे अश्कबार है. ऐसा महसूस हो रहा है कि शायद यहाँ पर बहुत ज्यादा जो है क्यामत देख ली हर किसी ने. अहमद मलिक साहब, जो हमने पाकिस्तान से आए हुए विजुअल्स देखे वो देखकर बिल्कुल दिल बैठा जा रहा था. जिनके बच्चे आज नहीं रहे
उनका दुख हम समझ सकते हैं, बहुत बड़ा दुख है, पर इस सब में एक बात बहुत जरूरी है कि इस हमले का जो टाइमिंग है उस पर हमें चर्चा करनी है। मेरे साथ यहाँ पे मेरे और भी गेस्ट हैं, मैं उनके पास जाना चाहूंगा, आप हमारे साथ बने रहिएगा। सुधीर देवरे सर, मी आपल्याकडे येतो सर्वप्रथम। हा जो हल्ला झाला आहे, या हल्ल्याचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे का? एकीकडे एका छोट्या मुलीला 17 वर्षांच्या नोबेल मिळत आहे, तिला जगाचं कौतुक सगळं मिळत आहे, आणि त्याचा बदला घेण्याच्या हेतूनं कुठेतरी हे सगळं झालंय अशी चर्चा आहे। या हल्ल्याच्या टायमिंगबद्दल आधी आपण बोलूया। ही आजची घटना अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत क्रूर आहे आणि घृणास्पद अशी आहे। आणि तेहरीके पाकिस्तानी तालिबान, म्हणजे पाकिस्तानी तालिबान आणि पाकिस्तानी आर्मी ह्यांच्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांचा असं टेन्शन लढा चाललेला आहे। त्याची फलश्रुती अशा प्रकारे व्हावी, इतक्या क्रूर कर्मामध्ये व्हावी, ही फारच दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल सगळ्या जगामध्ये आज शोक व्यक्त होतो आहे। भारताने सुद्धा आपली त्याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा आमच्या सगळ्यांकडनं त्यांच्या त्या सगळ्या कुटुंबांना कंडोलन्सेस आहेत। तर ही जी घटना घडलेली आहे ती पाकिस्तानी आर्मी आणि तेहरीक ए तालिबान ह्यांच्यामध्ये जे मध्ये मध्ये टॉक्स चाललेले होते ते संपले होते। आणि नॉर्थ वजिरिस्तानमध्ये दोघांच्या मध्ये जी एक प्रकारची सगळ्या गेल्या कित्येक दिवसांपासून जी इन्सर्जन्सी चाललेली आहे, तर ही आटोक्यात न आल्यामुळे या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आहे। परंतु ह्याचं कारण असं आहे की पाकिस्तानी तालिबान गेल्या काही दिवसांपासून त्यांची एकूण पोझिशन पुष्कळ वीक होती आहे। आणि जसा पाकिस्तान अफगाणिस्तान आणि अमेरिका ह्यांच्यामधला एंड गेम जो चालला आहे अफगाणिस्तानमधला, त्याच्यामध्ये आज इतर अनेक देश, विशेषतः अमेरिका आणि अफगाणिस्तानमधले सुद्धा राज्यकर्ते पाकिस्तानी तालिबानच्या विरुद्ध एकूण कारवाया करतायत। तर त्यामुळे कदाचित फ्रस्ट्रेशनमधनं झालं असावं अशी ती जी आज त्यांची पाकिस्तानी तालिबानी जी रिॲक्शन व्यक्त केलेली आहे, अर्थात त्याला कुठलंही जस्टिफिकेशन नाही अशा या अत्यंत घृणास्पद कार्यासाठी। परंतु असं त्याचं कारण असं असू शकतं की आज तालिबान, पाकिस्तानमधला तालिबान खूपच वीक होत चाललेला आहे। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याबरोबर आहेत। हेमंत महाजन सर, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? हा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे का? सगळ्यात महत्त्वाचं खरं तर अतिरेक्यांना हे सॉफ्ट टार्गेट होतं, ही सैन्याची शाळा होती, पटकन तिथे शिरता येऊ शकत होतं, असं सगळं करता येऊ शकत होतं, पण कुठेतरी हे तिथल्या आर्मीचं, तिथल्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे असं वाटतं का? आणि आपण काय बोध घेतला पाहिजे या सगळ्यापासून? कारण याचे बाकी इतर पडसाद या हल्ल्याचे काय उमटतील आणखी, याबाबतीत आपण काय सांगाल सविस्तरपणे? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की हा जो हल्ला झाला होता हा पाकिस्तानी गुप्तहेर संस्थांचा आणि पाकिस्तानी सैन्याचा एक नक्कीच मोठा पराभव मानायला पाहिजे। कारण आत्ता जसं सांगितलं होतं, काही वर्षापासून तेहरीके तालिबान पाकिस्तान ही संस्था पाकिस्तानला तालिबान बनवण्याकरता आणि पाकिस्तानला अजून जास्त रॅडिकलाइज करण्याकरता प्रयत्न करते आहे। आणि यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर अनेक मोठे हल्ले केलेले आहेत। आपल्याला आठवत असेल की पाकिस्तानी नेव्हीचा जो बेस होता तिथे हल्ला झाला होता, पाकिस्तानी एअरफोर्सच्या बेसवरती पण हल्ला झालेला होता, पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीवरती पण हल्ला झाला होता। तर थोडक्यात म्हणजे पाकिस्तान, तेहरीके तालिबान पाकिस्तान यांची संख्या काही कमी नाही आहे। फक्त सध्या म्हणजे काही वर्षापूर्वी ते नॉर्थ वजिरिस्तान, फाटा अशा आपली मुळं आता अजून पुढे पसरायला सुरुवात केली आहे। आणि आता जो वाघा बॉर्डरमध्ये जो ब्लास्ट झाला होता ते त्यांचं काम असावं असं मानलं जातं आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला एकदम जाग आली आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स ही करायला सुरुवात केली। पण पाकिस्तानी सैन्य हे जे अँटी टेररिस्ट ऑपरेशन करतं आहे नॉर्थ वजिरिस्तानमध्ये, हे अतिशय थंड पद्धतीने आणि अतिशय चुकीचे युद्ध कला वापरून करत आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे ते तिथे मोठी शस्त्र वापरत आहेत, आर्टिलरी वापरत आहेत, हेलिकॉप्टर गनशिप्स वापरत आहेत,
एअरफोर्सची विमानं वापरतात. याच्यामुळे होतं काय की एखाद दोन आतंकवादी तर नक्कीच या हल्ल्यात मारले जातात, पण अनेक 15 ते 20 निरपराध नागरिक याच्यामध्ये मारले जातात. आणि या निरपराध नागरिक मारले गेल्यामुळे अजून नवीन अतिरेकी तयार होतात. म्हणजे 2 मारले पण अजून 10 आपण नवीन अतिरेकी तयार केले, तर त्याच्यामुळे हे काही संपताना दिसत नाही आहे. त्यांची जी अँटी टेररिस्ट ऑपरेशन करायची जी पद्धत आहे त्यांनी भारताकडनं शिकायला पाहिजे. आपण जे अशा प्रकारचे ऑपरेशन नॉर्थ ईस्टमध्ये करतो किंवा काश्मीरमध्ये करतो, आपण हे इन्फंट्री बेस्ड ऑपरेशन्स असतात आणि आपण फक्त रायफल वापरून हे ऑपरेशन्स करतो. याच्यामुळे जे कोलॅटरल डॅमेज असतं म्हणजे इनोसेंट लोकांना मारलं जाणं हे होत नाही. तर ही चुकीची पद्धत ते वापरत असल्यामुळे हा प्रश्न सॉल्व्ह करायच्याऐवजी ते प्रश्नाचं गांभीर्य हे अजून वाढवत आहेत. तर याच्यामुळे हे पाकिस्तानी सैन्याची ही एक मोठी टॅक्टिकल ब्लंडर आहे, स्ट्रॅटेजिक ब्लंडर आहे, आणि गुप्तहेर संस्था इन एनी केस त्यांना हे सांगता आलेलं नाही आहे. आणि यावेळेला तालिबाननी एक मुख्य गोष्ट अशी केली की त्यांनी हे जे टार्गेट शोधलेलं आहे हे अतिशय सॉफ्ट टार्गेट आहे. आज कुठल्या पण देशामध्ये 1000 शाळा असतात, शाळांमध्ये काही सुरक्षा व्यवस्था एवढी चांगली नसते जेवढी कुठल्या मिलिटरी बेसमध्ये असेल किंवा नेव्हल बेसमध्ये असेल. तर याच्यावरती हल्ला करणं हे सोपं आहे, पण ही आर्मीची शाळा असल्यामुळे याचं दुःख सर्वात जास्त पाकिस्तानी सैन्याला होत आहे. तर थोडक्यात हा त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर घेतलेला एक बदला होता, आणि असा बदला आणि प्रतिबदला ही कार्यवाही येणाऱ्या दिवसामध्ये चालूच राहील. कारण असं काही दिसत नाही आहे की पाकिस्तान सैन्य सध्या यांचा पूर्ण खात्मा करण्याकरता तयार आहे. अगदी आपल्याबरोबर फिरोज मिठीपूरवाला, एका ब्रेकनंतर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, पण कुठल्याही युद्धामध्ये महिला किंवा मुलं यांचं संरक्षण करून युद्ध लढली जावीत असा आत्तापर्यंतचा नियम होता, पण मात्र या षंड दहशतवाद्यांनी तोही नियम धाब्यावर बसवला की काय असंच वाटतंय. फिरोज मिठीपूरवाला यांच्याकडून आपण ही संघटना, अतिरेकी संघटना नेमकी काय काम करते, कसं करते, तिची पार्श्वभूमी काय, ते जाणून घेऊ एका ब्रेकनंतर. आपण चर्चा करतो अशांत पाकिस्तान, माझ्याबरोबर फिरोज मिठीपूरवाला आहेत. ते पश्चिम आशियामधल्या देशांच्या अंतर्गत जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या अभ्यासक आहेत. आपल्याबरोबर अहमद मलिक देखील आहेत, वरिष्ठ क्राईम रिपोर्टर आहेत ते जिओ टीव्हीचे, लाहोरहून आपल्याबरोबर आहेत. आपण आधी सुरुवातीला फिरोजभाईंकडे जाऊयात. फिरोजभाई, नेमका या अशा सगळ्या हल्ल्यांच्या पाठीमागे ज्या या सगळ्या अतिरेकी संघटना असतात, आपण बघतो पहिल्यांदा लहान मुलांवरती असा थेट अटॅक झालेला आहे, आणि या सगळ्या अटॅकचं जे टायमिंग आहे, आता ओबामा येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती, ते या सगळ्या टायमिंगकडे तुम्ही कसं पाहता, आणि ही जी संघटना आहे तेहरीके तालिबान पाकिस्तान, हिचं नेमकं मूळ काय, ही संघटना नेमकी कशी आहे? इसमें हमारे मलिक भाई को बाद में मैं एक सवाल भी पूछना चाहूँगा उस कॉन्टेक्स्ट में. पाकिस्तान में जो भी जो पॉलिटिकल क्राइसिस है, कि जो बातचीत की कोशिश की पाकिस्तान गवर्नमेंट ने तेहरीके तालिबान के साथ, को कहीं ना कहीं इसको पॉलिटिकल सॉल्यूशन लाया जाए, जो इमरान खान का भी बोलना था. तहरीके तालिबान की अभी वो पोजीशन है कि वो पूरे पाकिस्तान को टेक ओवर करना चाहते हैं. अभी सिर्फ स्वात और वजीरिस्तान की बात नहीं रही जी. और तालिबान का जो एक कट्टरवादी इस्लाम की जो धारा है उसको वो पूरे पाकिस्तान पे लागू करना चाहते हैं, कि अभी जो पाकिस्तान इस्लामिक स्टेट है वो झूठा इस्लामिक स्टेट है. एक उनकी जो भी तालिबान की जो एक इस्लामिक स्टेट है वो अभी लागू करना चाहते हैं. तो एक तो ये बड़ी क्राइसिस है, और ये पूरी मुस्लिम वर्ल्ड की क्राइसिस है जो हम लोग देख रहे हैं. जिस किस्म की क्राइसिस मुस्लिम वर्ल्ड में अभी आई है. दूसरी जो बात है जो हम लोग को अभी गौर करना चाहिए, कि एक जगह पे पाकिस्तान की सरकार सपोर्ट करते जो अफगान तालिबान है, जिसके कारण अफगानिस्तान और पाकिस्तान में एक तनाव की परिस्थिति बनी रहती है, और दूसरे साइड पर तहरीक तालिबान के साथ पाकिस्तान गवर्नमेंट की और आर्मी की ऑल आउट वॉर चल चुकी है. ये डायमेंशन को समझना बहुत ज़रूरी है, और जो हमारे पाकिस्तान के जो जर्नलिस्ट है उसमें वो मदद करे. और उसके साथ जो एक जुड़ा हुआ सवाल है, कि आज अफगानिस्तान दुनिया का ड्रग सेंटर बन चुका है. 90% जो हेरोइन ओपियम सप्लाई हो रही दुनिया में वो अफगानिस्तान के थ्रू से हो रहा है. वो लाखों एकड़ खेती है वहाँ जो अमेरिका के ताबे में है. CIA के प्लेन्स उसको पूरे दुनिया में फैलाते हैं. तो जो ड्रग्स का व्यापार है, वेपन्स का व्यापार है, तालिबान का रिश्ता है और अमेरिका का रिश्ता है. और आखिरी में बात बोल दूंगा, जो आपने लगातार जो पहले से सवाल खड़ा किया है, कि इसका टाइमिंग का क्या मसला है. एक मलाला वाला इशू हो सकता है जिसमें मुझे ज़्यादा दम नहीं लगता, मगर मुझे जो लग रहा है कि अभी जो परिस्थिति निर्माण हुई है CIA के टॉर्चर रिपोर्ट को लेकर, जहां सभी लोग अमेरिका के सामने उंगली उठा रहे हैं,
कि आपने टॉर्चर किया, आपने और रेडिकलाइज किया लोगों को, और ये सीरिया से लेकर इराक में जो आइसिस का रोल है, ठीक है, ये अटैक के बाद CIA टॉर्चर रिपोर्ट गायब हो जाएगी न्यूज़ से। मगर ये भी समझना पड़ेगा कि अमेरिका की जड़ें इतनी डीप है तालिबान तरीके तालिबान आइसिस अलकायदा में कि वो लोग इनको कब ऑपरेट कर लेंगे ये हमको पता नहीं चलेगा। जी बिल्कुल, अपन अपन थेट थेट प्रश्न विचार रहे हैं। अहमद मलिक साहब, आप हमें ठीक से सुन पा रहे होंगे, मेरे साथ फिरोज भाई है, वो आपसे सीधा सवाल करना पाएंगे। फिरोज भाई, तुम्हें थेट थेट प्रश्न था विचारो। मलिक भाई, एक तो जो अफगानिस्तान में जो एक टेंशन बना रहता है पाकिस्तान इस्लामाबाद और काबुल के बीच में, तहरीक तालिबान वर्सेज अफगान तालिबान, जहाँ जो जो आपका इन्फ्लुएंस है पाकिस्तान का, आर्मी का, मिलिट्री का, ISI का, अफगानिस्तान को कंट्रोल करने के लिए, उसमें आप लोग जो तालिबान को वहाँ सपोर्ट कर रहे हैं और यहाँ तहरीक तालिबान के साथ लड़ाई चल रही है, वो डायमेंशन को जरा आप समझाइए, फिर उसके बाद और भी बात होगी। नहीं फिरोज भाई, जहाँ तक आपका ये सवाल है कि जिस तरह पाकिस्तान में ISI जो है वो अफगान तालिबान को जो है वो सपोर्ट कर रहा है या ऐसी कोई चीज है, तो उसमें ऐसी कोई बात नहीं। ये सिर्फ और सिर्फ जो है ये पिछले कोई 8-9 माह से ये कुछ जो है अफगानिस्तान के साथ कुछ जो मिलाप था या कुछ जो तार थी वो थोड़ी सी खराब हुई कुछ वाकयात को देखकर। यहाँ पर जब कोई ऐसे वाकयात हुए तो और यहाँ जब अफगानिस्तान में ऐसे कोई वाकयात हुए दहशतगर्दी के, तो इल्जाम एक दूसरे पर लगाए गए जिसकी वजह से थोड़ी सी तलखी हुई या थोड़ी सी कोई जिसे कहते हैं वो गर्मी भी हुई। लेकिन जब से अफगान सदर जो है और जो पाकिस्तान में जब वो आए हैं या उनकी मुलाकात जो हुई है, तब से काफी हालात जो है वो बेहतरी की तरफ जा रहे हैं। और जहां तक आपका ये कहना था कि IS का जो है रोल इस घटना के हवाले से, तो अभी तक जो है वो मेरा ख्याल है इसमें इसकी कोई जो है वो सबूत भी नहीं मिला और ना ही कोई प्रूफ है इस हवाले से, क्योंकि IS की जानिब से अभी तक पाकिस्तान में उनके होने का कोई भी अभी तक कोई प्रूफ नहीं मिल सका और ये तमाम सिक्योरिटी जो एजेंसी थी वो ये कह चुकी हैं। जहां तक आज की ये जो घटना है इसका ताल्लुक जो है वो सीधा सीधा देखें, जिस तरह पूरे आपके इधर बंबई में भी एक बहुत बड़ा एक वाकया हुआ था, बंबई अटैक में एक दहशतगर्दी का वाकया हुआ था, पूरी दुनिया में उसको जो का उसको उसको कंडेम किया गया था, इसी तरह आज का जो पाकिस्तान में जो वाकया हुआ है, तो ये कड़ियां तो उन्हीं आतंकवादियों से मिलती हैं जो पाकिस्तान के दुश्मन है या इंडिया के दुश्मन है या इंसानियत के जो दुश्मन है, ये तमाम वो तो इंसान हो ही नहीं सकते जो इस तरह बच्चों को जो मार रहे हैं। जिस तरह आज पाकिस्तान में 120 बच्चों को स्कूल में जाकर इन्होंने शहीद कर दिया, देखिए वो 120 खानदान तबाह नहीं हुए बल्कि कई ऐसे खानदान जहां पर जिनके बच्चे हैं, आप भी बच्चों वाले हैं, हम भी बच्चों वाले हैं, तो हर बच्चों वाले जो लोग हैं वो इस पे बहुत ज्यादा वरीड हैं, बहुत ज्यादा परेशान हैं, क्योंकि ये लोग जो हैं ये ना ही मुसलमान हो सकते हैं, ना ही ये पाकिस्तानी हैं, बल्कि ना ही इनका कोई कौम है, ना ही इनका कोई मजहब है। अहमद मलिक, आपसे एक साथ हम जुड़े रहेंगे, बातचीत भी करते रहेंगे, आगे भी आपसे कुछ सवाल है। एक ब्रेक का वक्त हो चला है, एक ब्रेक साठी आपण थांबतोय। आपल्याबरोबर वरिष्ठ क्राइम रिपोर्टर JioTV अहमद मलिक जोडले गेलेले आहेत आणि इतरही महत्त्वाचे आपले पाहुणे आहेत। या सगळ्याचा नेमका जो संबंध जोडला जातोय, ही जी अतिरेकी संघटना आहे, या अतिरेकी संघटनेला खतपाणी घालणारे कोण, या सगळ्यामध्ये नेमका कुणाचा हात असू शकतो, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात एका ब्रेक नंतर। रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत। अशांत पाकिस्तान आपण चर्चा करतोय, भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे सर आपल्याबरोबर, देवरे सरांकडे आपण जाऊया। देवरे सर, अहमद मलिक आपल्याबरोबर होते, आता त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की कसं सगळं आलबेल आहे, कसं सगळं छान आहे, पण एकूण जर आपण परिस्थिती बघितली आत्ता अशांत पाकिस्तान आजच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती, ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं सरकार असेल किंवा तिथली आर्मी असेल ती डील करते या सगळ्या दहशतवादी संघटनांशी, ते सगळं आता त्यांच्या गळ्याशी येतं आहे का, आणि ह्या सगळ्याकडं आपण किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे शेजारी म्हणून? पाकिस्तान नेहमी असं म्हणत असतात की आम्ही टेररिझमचे सगळ्यात मोठे विक्टीम आहोत। आता आजच्या अशा घटनेनंतर पाकिस्तानची या संबंधामध्ये काय भूमिका असेल हे बघण्याजोगं होईल, कारण पाकिस्तान एका दिवशी
दहशतवाद्यांना मदत तर करत असतात, विशेषतः अफगाण जे दहशतवादी आहेत ते अफगाणिस्तानमधनं पळून पाकिस्तानमध्ये येतात आणि ते मोठ्या संख्येने पाकिस्तानमध्ये आहेत. त्यांना सततच पाकिस्तानकडून एक राजाश्रय म्हणा आणि मदत मिळत आलेली आहे. त्याबरोबरीने आज जे पाकिस्तानचा जे तालिबान आहे त्यांचा आता जरी आज पाकिस्तानी लष्कराबरोबर लढा चाललेला आहे तरी त्यांची जी काय उत्पत्ती झाली ती पाकिस्तानच्या आयएसआयनेच केलेली होती आणि गेली 7-8 वर्ष जरी लढा चालला असला तरी त्याच्यामध्ये हक्कानी नेटवर्क काय हे जे पाकिस्तानी संबंधित आहे किंवा अल कायदा हे सगळे मिळूनच झालेलं आहे जो तेहरीक हे पाकिस्तान आहे. त्यामुळे ते सुद्धा पूर्णपणे या ह्याच्यामधनं बाहेर येत असं म्हणता येणार नाही. एका बाजूनी पाकिस्तान म्हणतात की आम्ही या दहशतवादाचे असे व्हिक्टिम्स आहोत तर दुसऱ्या बाजूनी 26-11 हा जो मुंबईवरती लढा आपला अटॅक झाला तो पाकिस्तानकडनं झालेला होता. आज कित्येक महिने सतत आपल्या सीमेवरती पाकिस्तानचे हल्ले होत आहेत तर ह्या अशा दोन्ही बाबती विसंगत आहेत. त्याच्या बरोबरीने आज आता अफगाणिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण होणार आहे कारण अमेरिकेने अधिकृतरित्या आता आपलं सैन्य परत घेतलेलं आहे, अमेरिकेचं सैन्य हळूहळू कमी होत जाईल. अफगाणिस्तानमध्ये जे नवीन राष्ट्रपती आलेले आहेत घनी आता ते करझाईंपेक्षा जरा वेगळे आहेत आणि अमेरिकेचा त्यांना जास्त पाठिंबा आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये करझाई आणि अमेरिका यांचे संबंध तेवढे सलोख्याचे राहिलेले नव्हते आणि पाकिस्तान आणि अमेरिका आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये सततच मुळी खटाखटी आणि संघर्ष चाललेला होता. पण गेल्या काही महिन्यामध्ये असं दिसतं आहे की पाकिस्तान अफगाणिस्तान आणि अमेरिका हे जास्त जवळ यायला लागलेले आहेत आणि पोस्ट 2014 काय करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी आता नुकतेच काही अल कायदाचे जे नेते होते त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे. त्यांनी तर तेहरीक हे पाकिस्तानचे जे काही 3-4 लीडर्स होते त्यांना अमेरिकेने पकडून त्यांना पाकिस्तानकडे हवाली केलेला आहे. तर अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य ह्याच्यामध्ये सुरू आहे. तर असं जर का सहकार्य झालं आणि पुन्हा पाकिस्तानची नुकतीच रशियाबरोबर सुद्धा संबंध चांगले व्हायला लागले आहेत की रशियाचे डिफेन्स मिनिस्टर पहिल्यांदाच पाकिस्तानला आले पुष्कळ वर्षानंतर, तर अशा पार्श्वभूमीवरती पाकिस्तान काही वेगळा पावित्रा घेईल का आपलंच हे नेहमीचं जे सगळं त्यांचं गेल्या काही वर्षांपासूनचं जे याबाबतचे धोरण आहे दहशतवादाबद्दलचं म्हणजे एका बाजूने एक भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी दहशतवादाला एक प्रकारचा पाठिंबा देत राहायचा, हे जर का पाकिस्तानने बदललं नाही तर पाकिस्तानमधली अशी अशांत परिस्थिती अजून चालतच राहील आणि पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना हे खचितच नको आहे. म्हणूनच त्यांनी नवाज शरीफवरती प्रेशर टाकून मध्ये जे तेहरीक तालिबानबरोबर जे टॉक सुरू झाले त्याचं कारण हेच होतं. पण आजच्या या घटनेनंतर तसे टॉक्सही होणार नाहीत आणि पाकिस्तान आपल्याच धोरणाने पुढे जर का चालत राहिला तर मात्र हे अशांत धोरण असंच राहील. हे भारताच्या दृष्टीने खचितच चांगलं नाही आहे आणि सगळी जी सेंट्रल एशियामधली जी परिस्थिती आहे त्याच्या दृष्टीने पण हे पूरक असं राहणार नाही. जी जी. आणि आज जे वेस्ट एशियामध्ये किंवा आयसिसचं जे प्रचंड वाढतं आहे वर्चस्व त्या पार्श्वभूमीवर तर हा सगळा जो आपला मधला जो भाग आहे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि त्याच्या पलीकडचा इराण इराक हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आपल्याला होणार आहे. ओके अहमद मलिक साहब, हम सब हमारी मादरी जबान में मराठी में बात कर रहे हैं, कुछ कुछ आप समझ पा रहे होंगे. जिनको अभी आप सुन रहे थे वो हमारे एक्स फॉरेन सेक्रेटरी है सुधीर देवरे सर. मैं अब जाऊंगा हमारी इंडियन आर्मी के एक्स ब्रिगेडियर है हेमंत महाजन साहब, उनके बाद इस सबका पूरा ट्रांसलेशन करके मैं आपके पास आऊँगा ज़रूर. महाजन सर, हा जो आत्ताचा जो आजचा झालेला हा हल्ला आहे या हल्ल्याला पाकिस्तानची आर्मी थांबवू शकली असती का? त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे याच्या बाबतीत आपण चर्चा केलीच, पण एक ही दहशतवादी संघटना काहीशी कमकुवत झाली दहशतवादी संघटना, अशा पद्धतीचं पावित्रा मुलांच्या शाळेवरती हल्ला करावा आणि प्रचंड दहशत माजवावी असा पावित्रा त्यांना का घ्यावा असं वाटला? भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत, ओबामा येत आहेत पाकिस्तानमध्ये, बाकी आणखी इतर गोष्टी आहेत, त्या सगळ्याचा काही संबंध या सगळ्याशी आहे का की प्रचंड दहशत माजवणे हा उद्देश तर आहेच पण आणखी इतर याच्या पाठीमागे नेमके काय कारण दिसतात?
असं आहे की त्यांनी या शाळेवरती हल्ला का केला असं असतं. ज्यावेळेस एक लांबचं युद्ध असतं तर आपण प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्यामध्ये युद्धाचे डावपेच हे बदली करत असतो. कधी नेव्हल बेसवरती हल्ला करायचा, ते सतर्क झालं की एअरफोर्स बेसवरती हल्ला करायचा, ते सतर्क झालं की कुठे बॉम्ब ब्लास्ट करायचा, ते झालं की कुठे आर्मीच्या कॉन्व्हॉयवरती हल्ला करायचा, आणि नंतर काहीच करायला नसेल तर जे सॉफ्ट टार्गेट्स असतात की जसं शाळा आहे त्यांच्यावरती हल्ले करायचे. तर हा सगळा एक युद्धकलेचा एक आविष्कार आहे आणि अशा प्रकारचे डावपेच हे बदली होत जातात. पण मुख्य महत्त्वाचं असं आहे की पाकिस्तान आज आपले जे पाकिस्तानचे जे मित्र आज पाकिस्तानमधून टी व्हीवरती आपल्यावरती बोलत होते ते सांगायचा प्रयत्न करत होते की हे कुठनं बाहेर न आलेत काय, आम्हाला खूप त्रास होतो आहे. एक लक्षात ठेवा, पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी आहेत यांना आपण तीन मोठ्या भागामध्ये वाटू शकतो. एक आहे असे आतंकवादी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद की जे भारताच्या विरुद्ध आतंकवाद वाढवत आहेत आणि यांना पाकिस्तान 100% मदत करतो आहे सगळ्या प्रकारची, रिक्रुटमेंट असो, मोटिवेशन असो, पैसे देणं असो, शस्त्र देणं असो वगैरे वगैरे. दुसरे आहेत असे आतंकवादी की जे सगळ्या जगामध्ये फिरतात, मग ते अल कायदा असो की तालिबान असो, त्यांना पण पाकिस्तानची पुष्कळ प्रमाणामध्ये मदत होती आहे. आणि तिसरे तालिबान, तिसरे प्रकारचे आतंकवादी की तेहरे के तालिबान पाकिस्तान, की ज्यांना ज्यांना जन्म दिला पाकिस्तानी सैन्यानीच, पण आता ते पाकिस्तानच्या विरोधात गेले आहेत अनेक कारणामुळे. आणि पाकिस्ताननी कशी एक नवी डेफिनेशन केली आहेत की चांगले आतंकवादी किंवा आपले आतंकवादी आणि खराब आतंकवादी. आणि आतंकवाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा एक मोठा हिस्सा आहे. त्यांना वाटतं की आतंकवादाचा शस्त्र म्हणून वापर करून आपण भारताला निगोसिएशन टेबलवरती आणू शकतो. तर त्याच्यामुळे त्यांची जी आयडियॉलॉजी आहे ही मिक्सअप झालेली आहे. आता पाकिस्तान विरुद्ध आतंकवादी, भारताविरुद्ध आतंकवादी हे काही असे असे एक्झॅक्टली त्यांना असं अलग अलग करता येत नाही. या सगळ्यांची आपापसात सुद्धा लागेबंदी असतात. म्हणजे जर तुम्हाला अँटी टेररिस्ट ऑपरेशन जर करायची असतील तर तुम्हाला सगळ्यांच्या विरुद्ध एकत्र करायला लागतील. असं म्हणायचं की आम्ही फक्त 20% विरुद्ध करू, 15% करणार नाही, तर ते तसं होणार नाही अगदी. आणि मुख्य काय झालेलं आहे की पाकिस्तानमध्ये आज पाकिस्तान अतिशय मिलिटराइज्ड आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पाकिस्तानच्या प्रत्येक एक माणसाकरता तिथे 3 AK-47 रायफल्स अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तिथे हिंसाचार तसा पण वाढतो आहे. पाकिस्तानमध्ये आज प्रत्येक वर्षी 7 ते 8 हजार माणसं मारली जात आहेत. म्हणजे भारताशी जर तुलना केली तर भारताच्या जवळजवळ मला वाटतं 25 किंवा 30 पट जास्त तिथे आतंकवाद आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानला हे कळायला पाहिजे की चांगले आतंकवादी, खराब आतंकवादी, यांना मदत करा, यांना मदत करू नका. त्यांनी हे सगळं थांबवून त्यांच्याकडे एक वैचारिक पहिले एक पार्श्वभूमी तयार व्हायला पाहिजे की सगळ्या आतंकवाद्यांना त्यांनी थांबवायला पाहिजे. जर त्यांनी मोजकाला कोणा थांबवलं तर हा पाकिस्तानमधला आतंकवाद हा कधी थांबणार नाही, हा उलटा वाढतच जाईल. अगदी सर, आणि तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आपला दहशतवादी आणि बाहेरचा दहशतवादी असं काही नसतं. शेवटी तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालाल तर याचा किती तोटा होतो आणि किती मोठी किंमत मोजावी लागते हे आजच्या घटनेनं आपण पाहतोय. एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतरही आपण आणखी महत्वाची चर्चा करूया. लगेचच परत. रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अशांत पाकिस्तान अत्यंत या गंभीर विषयावरती आपण चर्चा करतोय. फिरोज मिठीबोरवाल आपल्याबरोबर आहेत. फिरोजभाई, इस पूरी चर्चा के दौरान अभी देवरे सर ने और हेमंत सर ने जो भी मुद्दे यहाँ पे रखे वो काफ़ी गौर करने वाले हैं कि ऐसे हो नहीं सकता कि एक ये चीज़ एक ये चीज़ है, इनको हम मदद करेंगे, इनको हम विरोध करेंगे. ऐसा करेंगे तो आज जो दुखद घटना हुई है पाकिस्तान में, जिसकी जितनी निंदा की जाए उतनी कम है, ऐसा होते रहेगा. और इसका खामियाजा आम लोगों को, जिनका कोई दोष नहीं, जिनका कोई कसूर नहीं, ऐसे लोगों को भुगतना होगा. एक्चुअली गुड तालिबान और बैड तालिबान की बात तो अमेरिका ने भी की है जी. और भारत की सरकार ने भी उसके बाद उसको स्वीकार किया है. तो ये बहुत बड़ा क्राइसिस है, रीजनल क्राइसिस. मेरा और एक बात बोलनी है, खास करके हमारे जो वरिष्ठ भारत के जो जो गेस्ट हमारे बैठे हैं पूना में, कि अमेरिका का रोल जब तक अफगानिस्तान में रहेगा जी, जब तक अमेरिका वहाँ की ड्रग्स की ट्रेड को कंट्रोल करेगी, तब तक ये पूरा रीजन डिस्टेबलाइज रहेगा. बिल्कुल. वी नीड अ रीजनल सोल्यूशन, और वो सोल्यूशन में इंडिया, रशिया, चाइना, पाकिस्तान और ईरान, ये 5 ऐसे मुल्क हैं जो डायरेक्टली अफेक्टेड होते हैं अफगानिस्तान से,
और हमारे स्टेक है अफगानिस्तान के पीस में, अमेरिका के कोई स्टेक नहीं है। बिल्कुल बिल्कुल, अमेरिका का और हमारे लोग शहादत दे रहे हैं, वहां पे रोड बना रहे हैं, बिल्डिंग्स बना रहे हैं, अफगानिस्तानियों के लिए काम कर रहे हैं। अमेरिका का स्टेक उसके डिफेंस इंडस्ट्री में, उसके ऑयल इंडस्ट्री में और इंटरनेशनल ड्रग ट्रेड में। तो द पॉइंट बीइंग दैट द अर्ली वी रियलाइज दैट अमेरिका हैज प्लेड अ वेरी डेंजरस रोल। मतलब आइसिस की क्रिएशन में सऊदी अमेरिका, नेटो फोर्सेज, टर्की, जॉर्डन, कतर, ये सब फोर्सेज ने आइसिस को खड़ा किया है। उसी प्रकार से अमेरिका का रोल अलकायदा, तालिबान, आईएसआई, ये सब ने उन्हें मिलकर किया है। ओके, एक एक ये वो बात है। और खास करके मलिक साहब और जो भी मुसलमान इस कार्यक्रम को देख रहे हैं, उनको अंदर झाकर देखना होगा। इससे इतना ही नहीं बात है कि इस्लाम कंडेम करता है आतंकवाद को, वो मुसलमान नहीं है, इतने बोलने से नहीं चलेगा। एक इंटरनल क्राइसिस है इस्लाम के अंदर, मुसलमानों के सोच में कुछ क्राइसिस है, अभी अंदर झाँक के वो भी देखना जरूरी है। अहमद मलिक साहब, मैं आपके आपके पास आना चाहूँगा। देखिए, बात यह है कि शुरू से पूरे दुनिया में, इतना ही जोड़ दूँ कि बेसिकली हम दूसरे मजहबों का काफिर बोलते रहते हैं, उसके बाद हम लोग एक दूसरे को अंदर काफिर बोलने लगे, तो सबके सब बहातर फिरके अभी एक दूसरे को काफिर बोल रहे हैं। और काफिर को मानना हलाल है, क्योंकि हलाल मारो उसको और बाद में जन्नत मिलती है और बहातर हूरें मिलती है। ये जो मार रहे हैं, सुसाइड बॉम्बर जो जा रहे हैं, यही सब विचारों के साथ जा रहे हैं। और मलिक साहब इस बात को जानते हैं। बिल्कुल, मलिक साहब, सबसे बड़ा धर्म, सबसे बड़ा अगर कोई धर्म है तो वो इंसानियत का है, ऐसा हम मानते हैं। पर इस सब के पीछे जो हो रहा है पाकिस्तान में, हम सभी चिंतित है, क्योंकि पाकिस्तान हमारा पड़ोसी है। आम लोग, आम शहरी, जिनकी कोई गलती नहीं है, बेगुनाह बच्चे, ये सारे लोग इस सब में मर रहे हैं। और जिस तरीके से अभी हमारे गेस्ट ने कहा कि कुछ वक्त, कुछ टाइम मदद करी जाती रही, अपने फायदे के लिए इन आतंकी संगठनों को बढ़ावा दिया जाता रहा, क्या ये सब आज की तारीख में ये और बड़ा आतंकवाद का शक्ल आकर के उभरा है? ये सब गलतियां हुई है, आईएसआई हो, पाकिस्तान की आर्मी हो, सरकार हो, इस पे कुछ विचार होना चाहिए। जी मैं बिल्कुल, जी फिरोज भाई जो हैं उनसे बिल्कुल सहमत हूँ। उन्होंने बहुत अच्छी बात की है, उन्होंने बड़ी बहुत मुफीद ये बात, उनका निचोड़ है कि जब तक इस खित्ते में जो है अमन नहीं होगा, अफगानिस्तान में जिस तरह इन्होंने बताया, वहां पर जिस तरह ड्रग की जिस तरह ट्रेड हो रही है, उसको ना रोका गया, उसको बंद ना किया गया, जिस तरह चाहे वो पाकिस्तान है, चाहे वो अफगानिस्तान है, चाहे वो चाइना है, ये भारत है, जहां भी, चाहे वो मुसलमान है, चाहे वो काफर है, चाहे वो हिंदू है, जो भी है, जिस मजहब का भी है, जब तक उनके ये जो उनके अजायम जो हैं, उनके जो जिस तरह उन्होंने बात की है कि 72 फिरके में काफर, जो काफर है वो जिस तरह कहा जाता है कि सुइसाइड बॉम्बिंग में जिस तरह एक कुलिया है, फॉर्मूला है कि जी हम जाके जिस्म के साथ बम बांध के जब उड़ा देंगे तो हम जन्नत में चले जाएंगे, ये बात बिल्कुल ठीक कही है उन्होंने, मैं इनसे सहमत हूँ। ये जो वाकई खराबियां हैं, बिल्कुल खराबियां हैं, ना सिर्फ ये इस्लाम को, पाकिस्तान को, इंसानियत को, बल्कि ये हर मजहब को ये जो है ये बदनाम करने की कोशिश है, चाहे वो हिंदू है, चाहे वो इराक में सुसाइड बॉम्बर है, ईरान में सुसाइड बॉम्बर है, शाम में सुसाइड बॉम्बर है, या पाकिस्तान में। बिल्कुल ठीक फरमाया फिरोज भाई ने, जितनी बातें भी की हैं बिल्कुल ठीक कही हैं। सबसे अहम बात यह है कि अगर अब तक ये तमाम जो क्रिमिनल लोग हैं, चाहे वो तालिबान है, चाहे वो आइसिस है, दाइश है, जब तक इन पर काबू नहीं पाया जाएगा, पूरे खित्ते में अमन नहीं हो सकता। बिल्कुल, और बिल्कुल, जिस तरह उन्होंने बात, वे माफ कीजिएगा, मतलब वक्त मेरा खत्म हो रहा है, जाता जाता ब्रिगेडियर महाजन सर, मी आपल्याकडे येतो, या हे ही सगळी परिस्थिती बघता हे असंच वाढत राहील, आपल्याला आपले वेळ खूप कमी आहे, जाता जाता सांगा आपल्याला किती डोळ्यात तेल घालून दक्ष राहणं गरजेचं आहे, कारण आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये हा नेहमीचा प्रश्न असतो, पण आपल्याला सतत जागत राहायला हवं, आणि ते कसं? नक्कीच, पाकिस्तानमधले जे पण आतंकवादी ग्रुप आहेत त्यांचा भारताशी काही ना काहीतरी संबंध नक्कीच येतो, मग तो काश्मीरमध्ये असो की बाकीच्या भारताच्या इतर भागामध्ये असो। आत्ताच आपल्याला आपण बघितलं की आता बांगलादेशमधून सुद्धा अलकायदानी बर्दवान जिल्हा जो वेस्ट बंगालमध्ये आहे तिथे बॉम्बब्लास्ट वगैरे केलेले होते, त्यांनी पण तिथे त्याला सुरुवात केलेली आहे। आयसिसचा आत्ताच एक हँडलर पकडला, आयसिसचा एक ट्विटर हँडल करणारा आत्ताच भारतीय पकडला गेलेला आहे, अनेक भारतीय युवक तिकडे गेले असावेत। तर आयसिस आहे, अलकायदा आहे, बाकी इतर ग्रुप आहेत, या सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही ना काहीतरी गडबड करणार आहेत, याच्यामध्ये काहीही डाऊट नाही आहे।
फक्त महाजन सर वेळ आपल्या कार्यक्रमाची संपलेली आहे, पण आपण सांगितलं ते अगदी खरं आहे की आपल्याला अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे. धर्माचं नाव या सगळ्याला दिलं जात असलं तरी या सगळ्याच्या पाठीमागे पैसे, हत्यार आणि ड्रग्ज हे या सगळ्याच्या मुळाशी आहे. हे ज्यांना कळतंय त्यांनी हे सगळं थांबवण्याकरता पुढाकार घ्यायला हवा, पण ज्यांचे या सगळ्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत ते हे होऊ देणार नाहीत. पाकिस्तान आणि आसपासच्या सगळ्या परिसरामधली अशांतता आपल्याला त्रासदायक ठरणारीच आहे, त्यामुळे दक्ष राहणं आपण अत्यंत गरजेचं आहे. आजच्या घटनेमध्ये निष्पाप जी छोटी लहान मुलं बळी पडली त्या सगळ्यांना आपण पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सगळ्यांना श्रद्धांजली देऊयात. आपण सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. अहमद मलिक साहब, आप हमारे प्रोग्राम में आए, हमसे बातचीत करी, बहुत बहुत शुक्रिया आपका. रोकटोकमध्ये इतकंच, ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.